आहात, वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा. आज सगळ्यात पहिले आय एम सॉरी, मी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ पोस्ट नाही केला आहे, कारण की आम्ही इंडियानाला गेलो होतो, इंडियानाची ट्रिप केली आहे. अचानक ठरली, अचानक गेलो, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करता नाही आला, पोस्ट करता नाही आला. आणि आज तुम्हाला वाटत असेल की मी एवढी तयार होऊन का बसली आहे, तर ऍक्च्युली आज आहे अंशचा बर्थडे. अंश आज 8 वर्षांचा झाला आणि आमची आत्ता इथे बर्थडे पार्टी आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही इथे बर्थडे पार्टी या वर्षी कशी सेलिब्रेट करतोय. मला प्रिपरेशन करत असताना व्हिडिओ नाही बनवता आला, कारण की मी खूप बिझी होते, मला काहीच नाही करता आलंय, पण पार्टी मात्र मी दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं जमेल तेवढं. लेट्स गो. या वर्षी अंशच्या बर्थडेची थीम होती सुपर मारियो. सुपर मारियो त्याचा वन ऑफ द मोस्ट फेवरेट गेम आहे. तर केक, बलून सगळे त्याच थीमचे होते. हे जे बलून आहेत, हे बलून आम्ही इथे एक पार्टी सिटी नावाचं दुकान आहे त्या दुकानातून आणलेले. आणि केकसुद्धा सुपर मारियोचाच होता. 8 नंबरचा एक बलून आम्ही एक वेगळा आणला ना, कारण की तो त्याचा 8वा बर्थडे आहे म्हणून. रिटर्न गिफ्टमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी मुलांना दिल्या. त्यामध्ये एक होतं ॲव्हेंजर्सचा ड्रोन, जो तुमच्या हाताने तुम्ही कंट्रोल करू शकता. तर आणि त्याशिवाय मी काही मुलांना अशा वॉटर गन दिल्या, ज्याच्यामध्ये 2चा सेट होता ॲक्च्युली, तो एका पॅकेटमध्ये 2 वॉटर गन, असंही मी काही मुलांना दिलं आहे. आणि मुलींना स्पेसिफिकली बार्बी डॉल्स किंवा बार्बी डॉल्सचे ड्रेसअप सेट्स वगैरे असं खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. ॲक्च्युली झालं काय, मला ना खूप घाई झाली आणि मी शूटिंग करू शकले नाही त्याचं प्रॉपर, म्हणून मी आत्ता जस्ट हे फोटो टाकून तुम्हाला एक आयडिया देते की कुठल्या प्रकारचे रिटर्न गिफ्ट आम्ही मुलांना दिले होते. आणि सगळ्या मुलांचे जे रिटर्न गिफ्ट्स होते ते अशा रेड कलरच्या बॅगमध्ये मी पॅक केले होते. आणि खाण्याच्या तयारीमध्ये मी काही स्टार्टर ठेवले होते. त्याच्यामध्ये पहिलं होतं चिप्स आणि साल्सा. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी, चिप्स आणि साल्सा हा एक मेक्सिकन डिश आहे. ह्याच्यामध्ये जे चिप्स असतात ते कॉर्नफ्लोअरपासून बनवलेले असतात, आणि जो साल्सा असतो तो वेगवेगळ्या प्रकारचे साल्सा असतात. हा जो पर्टिक्युलरली होता हा टोमॅटोचा होता, टोमॅटो, ओनियन आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या असतात, आणि हा स्पायसीवाला होता. त्यानंतर मी बनवले होते कुकुंबर आणि चीज सँडविच. तर ह्याच्यामध्ये मी काय नाही, आपले जस्ट रेग्युलर ब्रेड्स घेतलेत आणि आपलं जी काकडी असते ते खिसून त्याचं पाणी काढून क्रीम चीज घालून त्याचे सँडविच बनवलेले. असे विशेष काही वेगळं नव्हतं, पण ही प्रचंड आवडतात मुलांना, खूप छान लागतात. मुलांनाच म्हणून नाही, मोठ्यांनाही असे सँडविच खूप आवडतात. आणि थोडंसं मी सॅलड ठेवलं होतं, कॅरट आणि सिलरी होते. त्याच्यासोबत मी रँच ठेवलं होतं डिपिंगला, चहा होता आणि काही चिप्स ठेवले होते. तर हे तर होतं सर्व स्टार्टर म्हणून. त्यानंतर आम्ही डिनरसाठी पिझ्झा ठेवला होता, कारण की अंशला पिझ्झा पार्टी करायची होती त्याच्या बर्थडेसाठी, त्यामुळं यावर्षी पिझ्झा पार्टी केलेली. हाय अर्णव, डिड यू ईट पिझ्झा? इट वॉज गुड. यू वांट मोर नाउ? त्याच्या बर्थडेच्या दिवशी खूप गरम होतं आणि ह्युमिड होतं, तर आम्ही हे असे कूलर घेतले होते. म्हणजे 2 ॲक्च्युली आमच्या नेबरचे आहेत, एक आमचं आहे, आणि काय पाण्याच्या बॉटल, ज्यूस, सोडा वगैरे सगळं त्यात ठेवलेलं गार राहण्यासाठी. आणि आमच्या इथे बॅकयार्डमध्ये जो ओपन स्पेस होता तिथे आम्ही असेच चेअर आणि टेबल ठेवलेला केक कटिंगसाठी आणि सगळ्या ॲडल्ट्सला बसण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं तर हे सगळ्या ज्या चेअर तुम्हाला दिसत आहेत, व्हाईट कलरच्या चेअर, टेबल, तिथे एक खूप मोठा स्पीकर होता, आम्ही गाणी लावलेली, ते सर्व आमचे जे भारतीय शेजारी आहेत त्यांच्याकडून आम्ही आणलेलं. एकाकडून 4 चेअर, एकाकडून 10 चेअर, एकाकडचा टेबल, एकाकडचा स्पीकर, असं सगळ्यांचं सगळ्यांकडून सामान घेऊन आम्ही पार्टी सेलिब्रेट केलेली. इथं सगळेजणं पार्टी असेल ना, अशी मोठं गेट टुगेदर असेल ना, तर एकमेकांना असं सामान शेअर करतात, देतात, आणतात. त्यामुळं हे अगदी आपल्या भारतात असतं, अगदी तसं करतात सगळे. Happy birthday to you. Yay!